पुणे व पिंपरी चिंचवडमधील विठ्ठल मंदिरामध्ये महिलांनी एकत्र येत एकमेकींना हळद कुंकू लावून तसेच तिळगुळ देऊन मकर संक्रांत सण साजरा केला. आज मकर संक्रांत. आज सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तसेच आजपासून दिवस मोठा होत जातो. कापणी झाल्याने आलेले धान्य वाण स्वरूपात देत, तसेच हळद कुंकू लावून तिळगुळ देत, हा गोडवा पुढेही असाच राहू द्या ह्या भावना मनामध्ये घेऊन महिला विठ्ठल मंदिरात एकत्र जमतात. पिंपरी चिंचवड येथेही विठ्ठल मंदिरामध्ये फुलांची आरास करण्यात आली होती. आजच्या सणामध्ये मकर संक्रांतीचा जो हा सण आहे त्याच्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, आणि तेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यामुळे दिवस मोठा मोठा होत जातो, आणि आपल्याला आता लवकर संध्याकाळ होण्याची सवय लागलेली असते, पण आता मोठा होत गेल्यामुळे आपल्या कामं पण पटपट करता येतात. आणि हा स्नेहाचा सण आहे, एकमेकांच्या प्रेमाचा सण आहे, आणि एकमेकांना तिळगुळ देऊन आपण तो साजरा करत असतो. आज मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिरामध्ये सहसनी हळदी कुंकूसाठी येतात, आणि हळदी कुंकू म्हणजे एक देवाच्या समोर येऊन ते हळदी कुंकू घेऊन एकमेकी हळदी कुंकू घेऊन जे वौसा आहे ते लुटतात. कारण जो ह्या सहसनींचा असतो खरं म्हण, आणि तिळगुळ घेऊन सगळेजण गोड तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं बोलून हळदी कुंकू लावून ओसा देऊन सीतेचा ओसा आला नगरात घ्या पदरात, आणि हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन असं बोलून एकमेकांना देवण घेऊन नमस्कार करून आणि एक परमेश्वराच्या दारामध्ये म्हणजे अतिशय आनंद होतो.